नमस्कार मंडळी. मधू ही गुंजाला विचारत असते की गुंजा, तू सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं तर देशील ना? तेव्हा गुंजा मधूला विचारते, आय हे नोकरीचं असं अचानक मध्ये कसं काय आलं? लगेच त्या मॅडम म्हणतात की गुंजा वाडेकर कोण आहे, त्यामुळे गुंजा आणि मधू आता दोघीही आतमध्ये येतात. तर इकडे उमेर हा कबीरला भेटायला आलेला असतो. कबीर विचारतो की अरे तू इथे काय करतोयस? तेव्हा उमेर म्हणतो की अरे बातमीच तेवढी महत्वाची आहे, कारण ती कंपनी मुलींना विकते. कबीर म्हणतो की एक मिनिट थांब, मी देवकाते साहेबांना लगेच कॉल लावतो आणि लवकरात लवकर त्या कंपनीमध्ये पोलिसांना पोहोचायला सांगतो. आज आपण त्यांचा धंदाच बंद करूयात, तेव्हा कुठेतरी आपल्या पत्रकारितेला महत्व राहील. कबीर आणि उमेर आता दोघंही तिथून निघालेले असतात. मधू आणि गुंजा दोघीही आता आतमध्ये आलेले असतात. तेव्हा ते सर विचारतात की यापैकी कोणाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. गुंजा म्हणते की मलाच द्यायचा आहे. मग ते सर मधूला म्हणतात की तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा बाहेर थांबा. गुंजा म्हणते की नाही नाही, माझ्या आईला इथे थांबू द्यात ना, कसं आहे आपल्या विश्वासातला माणूस असल्यावर जरा बरं वाटतं उत्तर द्यायला. आता मात्र मधू ही गुंजाकडेच बघू लागते. तर आता ते सर गुंजाला प्रश्न विचारतात की तुला का नोकरी करायची आहे, आणि मग गुंजाला डोंगरवाडीचे क्षण आठवू लागतात. गुंजाला नोकरी का मिळवायची होती आणि ती तिच्या आईसोबत काय बोलणं करायची, या सगळ्या गोष्टी तिला आठवायला लागतात. सर त्यांना दुसरा प्रश्न विचारतात की तुम्हाला ह्या नोकरीबद्दल कसं काय कळलं. मधू म्हणते की पेपरमध्ये आम्ही तुमची ऍड वाचली आणि ती ऍड वाचूनच आम्हाला कळलं की इथे नोकरीची संधी उपलब्ध आहे ते. तर आता सर म्हणतात की तुम्ही तिला का बोलून देत नाही, तुम्ही हिला हाणून मारून इथे आणलंय का? गुंजा म्हणते की नाही हो, ती माझी आई आहे. लेकीबद्दल असा कधी कोणी विचार करतं का? थांबा बरं, मला माझ्या आईचा आशीर्वाद घेऊ द्या, असं म्हणून आता ती लगेच मधूच्या पाया पडायला लागते. तेव्हा मधू तिला म्हणत असते की अगं गुंजा काय करतीयस हे? तेव्हा तो माणूस म्हणतो की काय चाललंय तुमचं, फॅमिली ड्रामा संपणार आहे की नाही तुमचा? मी तुम्हाला प्रश्न विचारू की नको विचारू? मधू म्हणते की आता विचारा तुम्ही, तुम्हाला जे काही विचारायचंय ते विचारा. आता तो माणूस गुंजाला एक एक प्रश्न विचारू लागतो. गुंजा त्यांना सांगू लागते की मला अभ्यास करायला खूप आवडतोय आणि माझी 10वीची परीक्षा सुद्धा झाली, आता मी 12वीची परीक्षा देते. तर सर म्हणतात की अरे बापरे, म्हणजे तुझं अजून ग्रॅज्युएशन झालं नाही तरी तू इतकी हुशार आहेस का, इतकी बोलतेस? मधू म्हणते की अहो, तिचा सगळा अभ्यास झालाय. तर आता सर म्हणतात की मग तू फॉरेनला जाशील का? गुंजा म्हणते की फॉरेनला का बरं? मधू म्हणते की असं का फॉरेनला? सर सांगतात की अहो, आमची कंपनी बाहेर पाठवते मुलांना. मधू म्हणते की अहो, पण तिथे खाण्यापिण्याचं काय असणार आहे, राहण्याचं काय असणार आहे? तर ते सर आता गुंजा पुढे एक कागद सरकवतात आणि म्हणतात की गुंजा कर ह्याच्यावरती सही. मधू म्हणते की झालं पण का हिचं सिलेक्शन? तेव्हा ते सर म्हणतात की अहो, तुम्हाला म्हटलं ना की 12वीमध्येच तिला ग्रॅज्युएशन सारखी अक्कल आली आहे, त्यामुळे तिचं सिलेक्शन झालंय, गुंजा तू सही कर यावर. तो माणूस आता गुंजाला म्हणतो की तुला थोडीच हे कॉन्ट्रॅक्ट वाचता येणार आहे, एक काम कर, तू ह्या पेपरवर सही कर. आणि तो मधूला दुसऱ्याच कॉन्ट्रॅक्टचा पेपर देतो, त्यामध्ये सगळं बरोबर लिहिलेलं असतं, त्यामुळे मधूला काही डाऊट येत नाही. गुंजा आता पटकन त्यावर सही करायला लागते. तर तेवढ्यातच आता कबीर तिथे धावत पळत आलेला असतो. तो माणूस आता कबीरला विचारतो की कोण आहेस तू आणि आतमध्ये कसा काय आलास? कबीर आता कसलाही विचार करत नाही आणि त्याची कॉलर पकडतो आणि त्याला जोरदार मारू लागतो. मधू म्हणत असते की अरे कबीर काय झालंय, तू का मारतोयस त्यांना? तर तो माणूस कबीरला म्हणत असतो की अहो, तुम्ही मला का मारताय? तेव्हा कबीर म्हणतो की नोकरीच्या आशेवर मुलींना तू विकतोस आणि विचारतोय की का मारतोय म्हणून. पोलीस सुद्धा तिथे आलेले असतात. कबीर आता त्या माणसाला पोलिसांच्या हवाले करतो. पोलिसांना सांगतो की यांचं खूप मोठं रॉकेट आहे, आधी हे बाहेरच्या देशांमध्ये फसवत होते आणि आता आपल्या देशांमध्ये फसवताय. पोलीस आता त्या माणसाला पकडतो. तेव्हा तो माणूस पोलिसांना म्हणत असतो की अहो, मला सोडा, मी फक्त पैशांवर काम करतो. पोलीस आता लगेच त्याला पकडतात आणि म्हणतात की चल तू आता पोलिसांकडेच. देवकाते साहेब आता कबीरला म्हणतात की कबीर, तू खरंच खूप मोठं काम केलंयस. कबीर म्हणतो की साहेब अहो, माझी ड्युटीच आहे ती. कबीर आता तिथे इंटरव्ह्यूला आलेल्या मुलांना सांगत असतो की यापुढे तुम्ही जिथे कुठे इंटरव्ह्यूला जाल तर त्या कंपनी बद्दल आधीच माहिती ठेवा. कबीर उमेरला सांगतो की उमेर, तू एक काम कर, गुंजाला आणि मधूला तू घेऊन जा. तर इकडे कबीर ह्या मधूला म्हणत असतो की अगं आई, काय गरज होती गुंजाला इकडे घेऊन येण्याची, आता मृण्मयी सारखा तूही आमच्यावर संशय धरतीयस का? मधू म्हणत असते की मला माहिती आहे कबीर, माझ्याकडनं हे झालं, परंतु माझा हेतू तर चुकीचा नव्हता ना. मला हे पण माहिती आहे की माझ्यामुळे गुंजाला खूप मनस्ताप झाला आणि घरी गेल्यानंतर मी तिची माफी सुद्धा मागणार आहे. कबीर म्हणतो की आई, तू तिची माफी मागावी असं मलाही वाटत नाही, परंतु मला फक्त तुला एवढंच सांगायचंय की गुंजा ही माझी जबाबदारी आहे.
मला माहिती आहे की मी खोटं बोललोय, परंतु यामागे एक कारण आहे. यामागे कारण असं आहे की मृण्मयीची तब्येत, आणि तिला जर मी ही गोष्ट सांगितली तर तिची काय हालत होईल. आई मला काही सगळ्यांना सांगावं असं वाटत नाही का, परंतु त्यामागं काहीतरी कारण आहेत. इकडे उमेर हा गुंजाला सांगत असतो की गुंजा बहिणा, आज खूप मोठ्या संकटातून वाचलीस हा तू. गुंजा म्हणते की हो, वरती देवी आईवर आणि खाली साहेबावर माझा खूप विश्वास आहे, ते सोबत असल्यावर माझं काहीच वाकडं होऊ शकत नाही. उमेर आता गुंजाला म्हणतो की तुला गाडीवर बसता येतं ना, तेव्हा गुंजा म्हणते की हो. उमेरने आता हेल्मेट घातलेलं असतं आणि गुंजा त्याच्या गाडीवर बसलेली असते आणि दोघंही आता घरी चाललेले असतात. त्याचवेळी मृण्मयी रिक्षातून येत असते आणि मृण्मयी गुंजाला गाडीवर बसलेलं बघते, परंतु उमेरने हेल्मेट घातलेलं असतं त्यामुळे तिला असं वाटतं की हा कबीरच आहे. आणि कबीर आणि गुंजा दोघंही एकत्र गाडीवर चालले, त्यामुळे मृण्मयीचा माथा ठणकतो. तर इकडे कबीर हा मधुला म्हणत असतो की आई मला तूच सांग की मी पत्रकार असून कित्येक लोकांना आज वाचवलंय, आणि मग माझ्याच घरात जर असं होत असेल तर मी गप्प बसू का. मधू म्हणत असते की तिचं आयुष्य बर्बाद व्हावं असं मलाही वाटत नाही, परंतु महिनाभर मी काय हातावर हात धरून बसू का. कबीर म्हणतो की अगं आई, पण तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का. तेव्हा मधू म्हणत असते की विश्वास तर तू कधीच गमावलाय कबीर. जेव्हा मृण्मयीचा चेहरा मी बघते ना, तेव्हा मला दादा आणि वहिनीचा चेहरा आठवतो. जर उद्या काही झालं तर काय करायचं आपण. कबीर म्हणतो की गुंजाच्या बाबतीत सुद्धा मी काही बरं वाईट होऊ देणार नाही. एक महिन्याने तीही निघून जाईन, परंतु सन्मानाने जाईन. आई तुला जर असं वाटत असेल ना की गुंजा मला फसवून या घरामध्ये राहतीये, तर असं काहीच नाहीये. अगं गुंजाचा ह्या घरामध्ये खूप जीव अडकलाय, आणि जेव्हा गुंजाला समजेल ना की तुला आमच्या लग्नाचं सत्य समजलंय, तेव्हा कसलाही विचार न करता गुंजा स्वतःहून हे घर सोडेल. तू तिला कितीही बोल, कितीही ओरड, तरीही ती तुझ्यावर रागवणार नाही, कारण तिला तुझ्यामध्ये तिची आई दिसते. आणि आई तू जर तिला असं बाजूला केलं तर ती बिचारी कोलमडून जाईल ना. तर मधु देखील आता या गोष्टीचा विचार करत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. मृण्मयीने रेशीमला कॉल केलेला असतो की गुंजा घरी आली आहे का. मृण्मयी विचारते की आणि कबीर घरी आलाय का. तेव्हा रेशीम सांगते की हो, कबीरचे शूज तर इथेच दिसत आहे, परंतु कबीर कुठे दिसत नाहीये. मृण्मयी आता धावतच घरी आलेली असते, तर गुंजाने कबीरला टेरेसवर भेटायला बोलवलेलं असतं. गुंजा आता कबीरचा हात घेते आणि तिच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते की साहेबा, तुम्हाला आन आहे, मला खरं खरं सांगा की आईला आपल्या डोंगरवाडीच्या लग्नाबद्दल सगळं काही कळलंय का. मृण्मयी घरामध्ये कबीर आणि गुंजाला शोधत असते, परंतु ते दोघं तिला कुठेही सापडत नाही, त्यामुळे ती आता टेरेसवर जाते. कबीरचा हात गुंजाच्या डोक्यावर असतो आणि मृण्मयीने ते बघितलेलं असतं आणि त्यांचं बोलणं देखील ऐकलेलं असतं. तर मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.